ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अतिवृष्टीमुळे दत्तवाड येथील सोयाबीन पीक वाया, शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी। दत्तवाड येथे गेली आठवडाभर मुसळधार पावसाने संपूर्ण शेती जलमय झाली असून काही ठिकाणी शेतामध्ये पाणी तुंबल्याने सोयाबीन व इतर भाजीपाला पिकाचं प्रचंड नुकसान होऊन येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। अतिवृष्टीमुळे हाताला आलेला सोयाबीन पीक वाया गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। शांताराम लिंगप्पा हेमगिरे, रवींद्र शांताराम मगदूम, कुमार हेरवाडे, क्रांती देवेंद्र चौगले व बाबू कासिम मुल्ला आदी शेतकऱ्यांची सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने बी बियाणे, मशागत, औषध फवारणी व मजुरांचा पगार इत्यादी खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या अंगावर बसणार आहे। अतिवृष्टीमुळे झालेले पीक नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांमधून होत आहे। सर्वसामान्य शेतकरी या प्लॉट मध्ये साधारणतः कोणाचा 20 गुंठ, 1.5 एकर, 1 एकर अशा पद्धतीचं इथं आपण सोयाबीनाची पेरणी केली। या सोयाबीनाच्या पेरणीच्या वेळेला सुद्धा आमच्या मतांना या पाहिजे तेवढ्या शेंगा याला नाही आहेत। म्हणजे याचा अर्थ असा होतो की याचा अर्थ असा होतो की या बियाणं हे बोगस असावेत आणि या 2-4 वर्षामध्ये महापुरामुळं आणखीन अतिवृष्टीमुळं या वर्षाच्या अतिवृष्टीमुळं या सोयाबीनाच्या पिकाचं अत्यंत नुकसान झालेलं आहे। या मी दाखवतो या सोयाबीन बीमध्ये संपूर्ण हे डागे आहे आणि हे पूर्ण शेंगा बी फुगलेली आहे, बी फुगलेले आहे, काही ठिकाणी याला मोड आलेलं आहे आणि बुडके कुजल्यामुळं ते जमिनीला टेकलेलं आहे आणि तिथं तरी अति प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि अतिपावसामुळं याच्यातील या पिकामधलं कसपूरसुद्धा काढता आलेलं नाही शेतकऱ्याला। आणि याच्यामुळं आता हे शेतकऱ्याला याच्यातनं बाजूला व्हायचं झालं आणि दुसरं पीक कदर करायचं असेल तर त्याला आता पैशाची आवश्यकता आहे। पैसा येणार कुठून? तर हे पीक विकल्यानंतर हे झालं असतं तर दुसरं पीक करता आलं असतं। आता नुकसान प्रचंड झाल्यामुळं याला मदत शासनाची मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। महानगर न्यूजसाठी दत्तवाडहून संजय सुतार।